कर्नाटकमध्ये 10 मेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि आता त्याचा निकाल सुद्धा लागलाय. तर या निकालात काँग्रेसनं आपलं वर्चस्व राखले. या अगोदर कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता होती, मात्र या निवडणुकीत आता भाजपचा पराभव झालाय. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होण्याची 6 मोठी कारणं कोणकोणती आहेत ते थोडक्यात पाहूयात. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपचा कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नाहीये. येदियुरप्पा यांच्या जागेवर बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं. मात्र बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री असताना त्यांना कर्नाटकच्या जनतेवर कोणताही खास प्रभाव टाकता आलेला नाहीये. या उलट काँग्रेसकडे राज्य पातळीवर DK शिवकुमार, सिद्धरामय्या यांच्यासारखे मजबूत चेहरे होते. त्यामुळे बोम्मई यांना इथं पुढं करून भाजपला कर्नाटकात निवडणूक लढवणं महागात पडले. तर दुसरं कारण म्हणजे भ्रष्टाचार. भाजपच्या पराभवाचा एक प्रमुख मुद्दा हा भ्रष्टाचार सुद्धा आहे आणि काँग्रेसने भाजपच्या विरोधात 40% CM करप्शन असा अजेंडा राबवला होता. करप्शनाच्या मुद्द्यावरच S. ईश्वरप्पा या मंत्र्याला राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. तर भाजपच्या एका आमदाराला थेट जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं. स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांना देखील याची तक्रार दिली होती. तर निवडणूक प्रचारामध्ये हा मुद्दा भाजपसाठी गळ्यातील फास होता आणि याचं उत्तर भाजपकडे नव्हतं. राजकीय समीकरणांचा फटका हे भाजपच्या पराभवाचं तिसरं कारण आहे. कर्नाटकमध्ये भाजप आपलं राजकीय समीकरण साधू शकलेलं नाहीये. तर भाजपला इथे आपलं कोर वोट बँक असलेल्या लिंगायत समुदायाच्या लोकांना सुद्धा आश्वासित करता आलेलं नाहीये. तसंच दलित, आदिवासी, OBC आणि ओक्कालिंगा समाजाचा पाठिंबा मिळवण्यात भाजप अपयशी ठरले. तर दुसरीकडे काँग्रेसने दलित, मुस्लिम, OBC यांच्यासह लिंगायत समाजातील लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात यश मिळवले. तर चौथं कारण असं की कर्नाटकमध्ये एका वर्षभरापासून भाजपने हलाल, हिजाब आणि अजान अशा मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणुकीच्या वेळी बजरंग बली एंट्री देखील झाली. तर काँग्रेसने बजरंग दलावर बंदी आणण्याचं वचन दिल्यानंतर भाजपने हा वाद थेट बजरंग बलीसोबत जोडला आणि देवाचा अपमान केला असं सांगितलं. पण भाजपला याचा सुद्धा फायदा झालेला नाहीये. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण नाकारल्यामुळे भाजपचा निवडणुकीत पराभव झाल्याचं स्पष्ट होते. कर्नाटकमध्ये भाजपला उभं करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणारे माजी मुख्यमंत्री BS येदियुरप्पा यावेळी निवडणुकीतून साईडलाईन होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावजी यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये गेले. तर हे तिन्ही नेते लिंगायत समुदायाचे महत्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे येथे येदियुरप्पा यांना साईडलाईन करणं भाजपला महागात पडल्यामुळे भाजपचा कर्नाटकमध्ये पराभव झाल्याचं स्पष्ट होते. तर 6वं कारण म्हणजे कर्नाटकमध्ये भाजप सरकार विरोधात लोकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीला दूर करण्यात भाजप सपशेलपणे असमर्थ ठरले. भाजपच्या सत्तेत विरोधी पक्ष मजबूत ठरलाय, ज्याला उत्तर द्यायला भाजप असमर्थ ठरले. आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.